नमस्कार, मी भाग्यश्री पाटील, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज आनंदी सुरुवात म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरनी पण खरेदी केली आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरनी पण खरेदी केली आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 722.76 कोटीची आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 2406.19 खरेदी. हिंदुस्थान कॉपर स्टील अथॉरिटी बलरामपूर चिनी चंबळ फर्टिलायझर डेल्टा कॉर्प GNFC ग्रॅन्युअल्स इंडिया सिमेंट मन्नापुरम फायनान्स जी एंटरप्राइजेस आणि इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स हे शेअर बँकमध्ये आहेत. GQG पार्टनर्स यांनी अडाणी पॉवरमध्ये स्टेक घेतला आहे. GQG पार्टनर्स हे अडाणी ग्रुपच्या शेअरमध्ये बरेच दिवसापासून गुंतवणूक करत आहेत. KPIT टेक, ॲव्हलॉन टेक्नॉलॉजी, सेंच्युरी प्लाय, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स यांच्या इन्व्हेस्टर्स मीटिंग आहेत. अरविंदो फार्माच्या औषधाला USFDAनी मान्यता दिली आहे. हे औषध HIV-ग्रस्त मुलांसाठी आहे आणि हे औषध हेल्थ केअरचं त्यांच्याकडे जे लायसन्स आहे त्या लायसन्सच्या अंतर्गत बनवलं जाईल. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशननी सुद्धा उत्तर पूर्व विभागामध्ये काही ॲसेट्सचं कमिशनिंग केलं आहे. हे ॲसेट्स 16 ऑगस्टपासून सुरू होते. SR शिपिंगच्या 3 सबसिडियरीमधला स्टेक जो आहे तो विकायला परवानगी मिळाली आहे. पण आज एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की दोन्ही दगडावर पाय ठेवून आजचं मार्केट करावं लागेल. संदिग्धता आजच्या मार्केटमध्ये खूप आहे. एशियामध्ये दबाव आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा दबाव आहे. महागाईच्या संबंधित डेटा कुठेही चांगला नाही. महागाई वाढण्याची शक्यता अधिक आहे. 10 सेंट या चीनच्या कंपनीचा रिझल्ट खूप खराब लागला आहे. म्हणजे सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी निफ्टीच्या बाबतीत ठेवली पाहिजे. 19,500 जवळपास निफ्टी कुठे मिळाला तर तिथे तुम्ही शॉर्टिंग करू शकता आणि 19,350 जवळपास केलेले शॉर्ट्स कव्हर करू शकता. फिचली फक्त भारतीय बँकांजवळ लिक्विडिटी चांगली आहे, आवश्यक पैसा आहे असं नमूद केलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या ज्या बँका आहेत त्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी चालत आहेत असं दिसत आहे. लुपिन, अरविंदो फार्मा या दोघांनाही USFDAकडून ॲप्रुव्हल्स मिळत आहे, त्यामुळे सातत्याने हे दोन शेअर वाढत आहेत. आज 16 ॲक्सच्या किमतीमध्ये रिकव्हरी दिसतीये, त्यामुळे DCW, GHCL हे शेअर बघायला हरकत नाही. सुवेन फार्मा आता आज कुठल्या कुठल्या शेअरमध्ये तेजी राहील तर मी सांगितलं, लुपिनच्या 3 औषधांना ज्याच्यामध्ये मोठी बिंदूच्या संदर्भातला औषधही आहे, अशा 3 औषधांना USFDAकडून परवानगी मिळाली आहे. DCW 16 ॲक्ससाठी सुवेन फार्मा
सिपला मात्र मंदीत राहण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा पाताळगंगेचा प्लांट काही दिवस बंद राहील. PVR आयनॉक्स तेजीत राहील, मोतीलाल ओसवाल तेजीत राहील, अरविंद फार्मा तेजी, JSW एनर्जी, GQGD इन्व्हेस्टमेंट केली आहे काल 341 रुपयांनी 1 कोटी शेअर्स जवळजवळ खरेदी केले. आणि पॉवर सेक्टरमध्ये जास्त खरेदी चालू आहे म्हणून NTPC कडे रिन्युएबल पॉवरही आहे, न्यूक्लिअर पॉवरही आहे, म्हणून NTPC टाटा पॉवर या शेअरकडे लक्ष द्या. GMDC मध्ये कदाचित तेजी येईल, कारण डिव्हिडंड वाढवण्यासाठी त्यांची बैठक आहे. ओरिएंट ग्रीन पॉवरला 9.40% कर्ज मिळणार आहे, स्वस्त दराने कर्ज मिळत आहे, त्यामुळे ओरिएंट ग्रीन पॉवर तेजीत राहील. इंडक रबर INDAG यांचा रिझल्ट चांगला आला आहे. गोदरेज कंझ्युमर, धनलक्ष्मी बँक, BEL, इंडस टॉवरवाले आता कर्जाची परतफेड करायला ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. टिळकनगरचंही कर्ज हळूहळू कमी होत आहे. रुपया वीक होतोय, त्यामुळे टेक्नॉलॉजीचे शेअर तेजीत राहू शकतील. त्याच्यामध्ये सायंट, झेन्सार, KPIT Tech या शेअरचा मी समावेश केला आहे. बँकांच्या बाबतीत IDFC फर्स्टमध्ये तेजी राहील आणि GHCL या सोडा ॲशच्या किमतीमुळे GHCLमध्ये सुद्धा तेजी राहू शकते. मंदीमध्ये नावा NAVA, ओरिसामध्ये सिलिकॉन मॅंगनीज प्लांट त्यांना काही दिवस बंद करावं लागणार आहे. आणि IRFC मध्ये OFS येतोय, सरकारकडे जो स्टेक आहे त्याच्यातला काही प्रमाणात स्टेक विकला जाणार आहे. काल एक रिझल्टच्या संबंधात कमेंट होती. रिझल्ट जो असतो तो बऱ्याच वेगवेगळ्या बाजूनी रिझल्टची चर्चा होत असते. काही लोकांना वाटतं शेअर पडलेला आहे, तर काही प्रमाणात सिल्वर लाईनिंग दिसलं तरी तो रिझल्ट चांगला समजला जातो. काही वेळेला मार्जिन पाहिलं जातं, म्हणजे एखादा मुलगा समजा जवळजवळ 7 सब्जेक्ट असले त्याच्यातल्या 5 विषयामध्ये नापास होतोय, तर तो 3 विषयामध्ये जरी पास झाला तरी चांगला रिझल्ट आला समजतो. आणि एखाद्या मुलाला 95% मार्क पडत आहेत, त्याच्याऐवजी 94% मार्क मिळाले तरी त्याच्या दृष्टीने रिझल्ट खराब लागला त्या मुलाचा असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे रिझल्टच्या बाबतीत अपेक्षा काय आहे, समजा त्यांच्या ऑपरेटिंग बाबी चांगल्या आहेत पण प्रॉफिट कमी आहे, म्हणजे रोजचा बिझनेस सुधारतोय असं गृहीत धरलं जातं. काही वेळेला प्रॉफिट वाढलेलं दिसतं, तुम्हाला इन्शुरन्सकडनं पैसे मिळालेले असतात, काही गोष्टी विकून पैसे मिळालेले असतात, गव्हर्नमेंटकडून रिफंड मिळालेला असतो, पण ॲक्च्युअल स्थिती तशी नसते. त्यामुळे रिझल्टच्या सगळ्या बाबी बघून नंतर तो रिझल्ट चांगला आहे
की रिझल्ट वाईट आहे हे ठरवायचं असतं आणि त्या दृष्टीने तुम्ही रिझल्टकडे लक्ष द्या. मार्केट बघत असताना खूप वेळेला हे होतं की रिझल्ट चांगला दिसतो पण शेअर पडतो, त्यावेळेला रिझल्ट चांगला येणारच अशी अपेक्षा असते, थोडा जरी वाईट दिसला तरी शेअर पडतो, लोकांनी पोझिशन घेतलेले असतात म्हणून शेअर पडतो. त्यामुळे रिझल्टवर ट्रेडिंग करणं सर्वात कठीण जातं. बघूया मार्केट कसं काय रिस्पॉन्ड करत आहे, पण सध्या तरी ट्रेंड नाही आहे मार्केटमध्ये, तर मंदीच्या बाजूचा किंवा तेजीच्या बाजूचा ट्रेंड मिळेपर्यंत सावधगिरीने मार्केटमध्ये ट्रेडिंग करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्ते.